तर नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षण असताना दिसतोय चिंचगर संघाकडनं। चिंचगर विपक्ष दाभाड या दोन संघांमध्ये ही झुंज रंगेल। तर सलामीची जोडी देखील येते मैदानाच्या आतमध्ये दाभाड संघाकडनं। सागर घरत आणि नयन पाटील, नयन पाटील आणि सागर घरत, विनंती असेल चिंचगर संघाला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। चला विनंती असेल चिंचगर संघ कुठल्याही प्रकारचा उशीर करू नका, क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण। सलामीची जोडी पोचली मैदानाच्या आतमध्ये। तर सलामीला फलंदाज असेल सागर घरत, सलामीचा गोलंदाज देखील सज्ज होईल। सलामीची जोडी आली मैदानाच्या आतमध्ये सागर घरत आणि नयन पाटील, सलामीचा गोलंदाज सज्ज होतोय अच्युत पाटील। वळूयात सामन्याकडे, सलामीचा गोलंदाज सज्ज होईल अच्युत पाटील टू सागर घरत। सुरुवात होईल सामन्याला, सलामीचा चेंडू फेकला जाईल गोलंदाज अच्युत पाटील यांच्याकडनं। चिंचगर विपक्ष दाभाड या दोन संघांमध्ये ही झुंज रंगते। सलामीचा गोलंदाज सज्ज होतोय अच्युत पाटील, सलामीचा चेंडू हाताळेल सागर घरत याला। यावेळेस भन्नाट वेगानं चेंडू हाताळला जातोय, निर्धापणात सांगता येईल चेंडूची। पुनर्शा एकदा अच्युत पाटील सज्ज होतील षटकातील दुसरा चेंडू हाताळण्याकरिता। अच्युत पाटील टू सागर घरत, येणारा दुसरा चेंडू। यावेळेस सेम टप्पा सेम चेंडू, अचूक टप्प्यावर मारा केला जातोय गोलंदाज अच्युत पाटील यांच्याकडनं। सलग येणारा दुसरा चेंडू देखील निर्धाव जातोय, विचारात पाडलं जातोय फलंदाज सागर घरत याला। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल अच्युत पाटील टू सागर घरत, येणारा तिसरा चेंडू असेल गोलंदाज अच्युत पाटील यांचा। विचारात पाडलं जातंय दोन्ही फलंदाजांना। यावेळेस पुढे सरसावून फटका खेळला जातोय, कार्पेट साने चेंडू खेळून काढला जाईल। थोडीशी मिस फील्ड पाहायला भेटली, त्यावर दुसऱ्या दाचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या दोन धावा पळून पूर्ण होतील, संघाचं खातं ओपन होईल धावसंख्या 2 न। येणारा चौथा चेंडू, पुण्याचा गोलंदाज सज्ज होईल अच्युत पाटील टू सागर घरत, येणारा चौथा चेंडू असेल षटकातील अच्युत पाटील यांचा। धावफलक स्थिरवलं जाईल ते केवळ 2 या धावसंख्येवरती। यावेळेस पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती मारा केला जाईल, पुन्हा एकदा निर्धापणात सांगता येईल चेंडूची। रुकलं जातंय दोन्ही फलंदाजांना, विचार करायला भाग पाडलं जाईल सागर पाटील यांना, सॉरी सागर घरत आणि नयन पाटील यांना।
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल अच्युत पाटील टू सागर घरत। या वेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू वेध घेतोय सीमारेषेत चुकी झाली आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार चौकार। धावफलक चार ने पुढे सरकलं ते सहा या धावसंख्येवरती। वीर इलेवन चिंचगर संघ सन्मान्य निलेश दादा निमसे यांचा संघ खेळताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल अच्युत पाटील टू सागर घरत। शेवटचा चेंडू यावेळेस फटका फसतोय आणि सोप्पा झेल टिपला जाईल पहिला झटका बसेल वीर इलेवन चिंचगर संघाला। तो सागर घरत यांच्या रूपानं पहिल्या विकेटचं पतन होईल। तर पहिला झटका बसलाय दाभाड संघाला तो सागर घरत यांच्या रूपानं। नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये गणेश जाधव। नवीन गोलंदाज सज्ज होतोय मेघन पाटील। मेघन टू नयन सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक। गोलंदाज सज्ज होईल मेघन पाटील टू नयन पाटील। षटकातील पहिला चेंडू असेल दुसऱ्या षटकातील सलामीचा चेंडू। गोलंदाज सज्ज होतोय मेघन पाटील टू नयन पाटील। यावेळेस सुरेख चेंडू भन्नाट वेगानं हाताळला जातोय निर्धापणात सांगता येईल चेंडूची। धावफलक रोखलं जाईल एक गडी बाद सहा या धावसंख्येवरती। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल मेघन मेघन टू नयन पाटील। यावेळेस मोठा फटका फटका फसतोय यष्टी रक्षक ते झेल खाली परंतु झेल काही टिपू शकला नाही त्यावर दोन धावा कंप्लीट होतील। धाव फलक दोन्ही पुढे लोटलं जाईल एक गडी बाद आठ या धावसंख्येवरती। पुनर्श एकदा मेघन पाटील सज्ज होईल षटकातील तिसरा चेंडू हाताळण्याकरिता। मेघन टू नयन येणारा तिसरा चेंडू। यावेळेस गती कमी केली होती चेंडू वागची आणि झेल उडालाय एक सोप्पा झेल टिपला जाईल दुसरा झटका बसेल दाभाड संघाला तो नयन पाटील यांच्या रूपानं। नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये तुषार पाटील। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल मेघन मेघन टू तुषार पाटील येणारा चौथा चेंडू। यावेळेस मोठा फटका आणि पुन्हा एकदा झेल बॅक टू बॅक तिसरा झटका बसेल दाभाड संघाला तो तुषार पाटील यांच्या रूपानं। धावफलक रोखलं जाईल तीन गडी बाद आठ या धावसंख्येवरती। नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये भावेश पाटील। प्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल वीर इलेवन चिंचगर संघाकडनं ती मेघन पाटील यांच्या रूपानं। यावेळेस षटकातील पाचवा चेंडू असेल मेघन मेघन टू भावेश पाटील।
या वेळेस मोठा फटकायचा प्रयत्न, परंतु चेंडू निर्धाव जाईल। टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। निर्धावपणाने सांगतो होईल चेंडूची। आतापर्यंत पाच चेंडूचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि केवळ दोन धावा खर्च केल्यात गोलंदाज मेघन पटेल यांनी आणि दोन गडी बाद केले होते। यावेळेस शॉर्ट चेंडू, यावेळेस मोठा फटका, पुन्हा एकदा झेल उडालाय आणि पुन्हा एकदा झेल टिपला जाईल। अप्रतिम झेल, बॅक टू बॅक चौथा झटका दाभाड संघाला, तो भावेश पाटील यांच्या रूपानं। नवीन फलंदाज येतोय अमन पाटील, नवीन गोलंदाज देखील येईल गोलंदाजी मार्कवरती। रोशन पाटील, धावफलक जाऊन पोहोचलाय चार गडी बाद आठ या धावसंख्येवरती। नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती रोशन पाटील। टू गणेश जाधव, रोशन टू गणेश, तिसऱ्या षटकातील सलामीचा चेंडू हाताळला जाईल फलंदाज गणेश याला, तर रोशन पाटील यांच्या मार्फत। यावेळेस फुलटत चेंडू, पुरेपूर समाचार घेतला नाही। तटस्थ पंच एकनाथजी डगळे सरांचा इशारा येईल, खराब चेंडू, वाईट चेंडू, अवांतर धावसंख्येत भर पडेल, चार गडी बाद नऊ। पुन्हा एकदा रोशन पाटील सज्ज होईल षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरिता। रोशन टू गणेश, यावेळेस सूर्यका चेंडूच्या हाताळणी झाली, लाईन टच चेंडूचा मारा केला जातोय रोशन पाटील यांच्याकडनं। निर्धावपणात सांगता होईल धावफलक रोखलं जाईल केवळ नऊ या धावसंख्येवरती। पुनर्श एकदा रोशन पाटील सज्ज होईल, रोशन पाटील टू गणेश जाधव। यावेळेस देखना फटका, चेंडू येतोय सीमारेषाला, सीमारेषाला चौकार जाईल, धावफलक चारने पुढे लोटलं जाईल, चार गडी बाद तेरा या धावसंख्येवरती। पुनर्श एकदा रोशन पाटील सज्ज होईल, रोशन पाटील टू गणेश जाधव। यावेळेस अतिशय सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा मारा केला जातोय निर्धावपणाने सांगता येईल चेंडूची। धावफलक रोखलं जाईल चार गडी बाद तेरा या धावसंख्येवरती। यावेळेस सूर्यक फटका, त्यावर एक धाव कंप्लीट होईल दुसऱ्या धावाचा प्रयत्न, यशस्वीरित्या दोन धावा पळून पूर्ण होतील आणि तिसरी धाव घेताना गडी बाद होईल अमन पाटील। सलग पाचवा झटका बसेल तो दाभाड संघाला अमन पाटील यांच्या रूपानं। नवीन फलंदाज येतोय प्रसाद गरत, धावफलक रोखलं जाईल ते केवळ पंधरा या धावसंख्येवरती, पाच गडी बाद पंधरा। यावेळेस भन्नाट वेग चेंडू मागे पाहायला भेटलाय गोलंदाज रोशन पटेल यांचा। निर्धावपणाने सांगता येईल चेंडूची, धावफलक रोखलं जाईल पाच गडी बाद पंधरा या धावसंख्येवरती। नक्कीच शेवटचा चेंडू असेल षटकातील गोलंदाज रोशन यांचा, रोशन टू गणेश। पुन्हा एकदा सुरेख चेंडू, त्यावर खराब थ्रो,
तब्बल दोन धावा पळून पूर्ण केल्या जातात। धावफलक दोन्ही पुढे सरकेल 17 या धावसंख्येवरती आणि गडी बाद होईल। धावफलक दोन्ही पुढे सरकल 17 या धावसंख्येवरती विजयासाठी 18 चेंडू आणि 18 धावांचं लक्ष्य असेल तो वीर 11 चिंचगर संघाला। 18 चेंडू 18 धावा विनंती असेल दाभाड संघाला। क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे आपण। चला विनंती असेल दाभाड संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या। 18 चेंडू 18 धावा चला बोरशेती संघाचा कर्णधार आणि गोरसई संघाचा कर्णधार टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचे आपण। सलामीची जोडी येते मैदानाच्या आत मध्ये। मेघन पाटील आणि रोशन पाटील सलामीचा गोलंदाज सज्ज होईल। सागर घरत 18 चेंडू 18 धावा सलामीचा चेंडू सन्मान दिला जातोय चेंडूला त्यावर एक धाव मात्र घेतली जाईल। संघाचं खातं ओपन होईल ती धावसंख्या 1-1। चला बोरशेती संघाचा कर्णधार गोरसई संघाचा कर्णधार आपली वाट पाहतोय। यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल सागर घरत। बोरशेती संघाचा कर्णधार राणा स्पोर्ट्स बोरशेती टीमचा कॅप्टन लवकर आपण या। एका बाजूला रुद्र 11 गोरसई बी आणि राणा स्पोर्ट्स बोरशेती ही लढत आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या अंतिम दिवसाची क्वालिफायर। एकच धाव जमा होईल धाव फलकावरती। धाव फलक 1-1 पुढे सरकलं बिनबाद 2 या धावसंख्येवरती येणारे 16 चेंडू 16 धावा। गोलंदाज सज्ज होईल सागर घरत तू मेघन पाटील। यावेळेस सुरेख चेंडू हलक्या त्याने खेळून काढला जातोय त्यावर केवळ एकच धाव। धावफलक 1-1 पुढे लोटलं जाईल बिनबाद 3 या धावसंख्येवरती। प्रत्येक चेंडूला सन्मान दिला जातोय फलंदाज मेघन आणि रोशन यांच्याकडनं। पुनर्श एकदा गोलंदाज सज्ज होईल सागर घरत टू रोशन पाटील। यावेळेस मोठा फटका चेंडू निघून जाईल वन बाउंस सी मारेशा पार चौकार। धावफलक 4 ने पुढे सरकेल बिनबाद 7 या धावसंख्येवरती।
पुनः एकदा गोलंदाज सज्ज होईल सागर, सागर टू रोशन पाटील। यावेळेस बॅट चिकाडा घेऊन चेंडू निघून जाईल क्षेत्रक्षेत्रा हातामध्ये, पहिल्या विकेटचं पतन होईल, पहिला झटका बसेल चिंचगर संघाला तो रोशन पाटील यांच्या रूपानं। या ठिकाणी बोरशेती संघ टॉसिन होतोय, प्रथम निर्णय घेतला जाईल तो क्षेत्ररक्षण करण्याचा, विनंती असेल सामना झाल्यानंतर आपण तरी क्षेत्ररक्षण सजवायचं आहे। त्यानंतर नवीन फलंदाज येतोय राहुल अहिरे, चला विनंती असेल दाभाड संघ थोडी घाई करायची। आपण पाच चेंडू झालेत, शेवटचा चेंडू असेल षटकातील सागर घरत यांचा, सागर टू राहुल। यावेळेस सूर्यक चेंडूची हाताळणी झाली, त्यावर मात्र एक चोरटी धाव जमा होईल धाव फलकावर, इशारा येईल पंचांचा शतक समाप्तीचा। एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोचलाही, एक गडी बाद आठ या धाव संख्येवरती, येणारे बारा चेंडू आणि दहा धावींची गरज असेल विजयासाठी ते वीर इलेव्हन चिंचगर संघाला। यानंतर विनंती असेल गोरसई संघ आणि बोरशेती संघ, आपण खेळाडू कक्षाच्या बाजूला जाऊन थांबायचंय। येणारे बारा चेंडू दहा धावा, नवीन गोलंदाज येईल गोलंदाजी मार्क वरती शरद जाधव टू राहुल अहिरे, बारा चेंडू दहा धावा। ओळ्यात सामन्याकडे दुसऱ्या षटकातील सलामीचा चेंडू, यावेळेस फुल टॉस चेंडू राहुल अहिरे यांना, चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क, षटकार। धावफलक सहाने पुढे सरकेल, एक गडी बाद चौदा या धावसंख्येवरती। यावेळेस अकरा चेंडू आणि चार धावींची गरज असेल, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल शरद, शरद टू राहुल अहिरे। यावेळेस अप्रतिम चेंडूची हाताळणी झाली, अतिशय वेगवान त्या चेंडू हाताळला गेला गोलंदाज शरद यांच्याकडनं। निर्धापणात सांगता होईल, पुनर्श एकदा गोलंदाज सज्ज होईल शरद, शरद टू राहुल। यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार, षटकार। या ठिकाणी विजयी होतोय वीर इलेव्हन चिंचगर संघ, विनंती असेल राणा स्पोर्ट्स बोर्ड शेती संघाला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय, त्यानंतर विनंती असेल सन्माननीय निखिलजी वाकळे सरांना आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय। मागचा सुपर हिरो ठरलाय